नमस्कार. दिवाळी आपण आजही म्हणतो, पण खरं तर ती 4-5 दिवस आधीच सुरू झालेली असते. नाही, घरच्या सर्वांनी मिळून केलेली साफसफाई, रंगरंगोटी, सगळ्यात शेवटी एकदा जमून आलेला आकाश कंदील, मनासारखा झालेला फराळ, मग खरेदी, फटाके, कपडे, तेल, उटणी, अत्तर, मिठाया, भेटवस्तू, केवढी मोठी लिस्ट. तरीही काहीतरी राहून जाणं, रुसणं, फुगणं, तोंबड्यांचे वाद होता होता थांबणं, छोट्या मोठ्यांचे मान अपमान, तरीही मधल्या पिढीनं सगळं दामटून नेत औचित्याचं साधलेलं भान. कुणाला तेल नको, कुणाला उटणं नको, कुणी म्हणेल पोह्यांवर दही नको, तर कोण म्हणतो फराळा आधी फटाके उडवून येतो. कुणाची दिवाळी पहिली, तर कुणाची आता एकट्याचीच, कुणाची दूर घरच्यांपासून, तर अजूनही कित्येकांची एकत्र मोठ्या कुटुंबातही होते. हा, शेवटी दिवाळी मनाची आहे, आपल्या आतल्या प्रसन्नतेनं सारं जग उजळून टाकण्यासाठी आहे, दुःखाचे कोपरे सगळे मिटवून टाकून नाती नव्याने जोडण्यासाठी आहे. अशा या तुमच्या आमच्या एकसारख्याच, तरीही थोड्याशा वेगळ्या दिवाळीमध्ये आज एक नवं नातं जोडूया. प्रज्ञा लिहितीये च्या साऱ्या वाचकांसाठी आजपासून प्रज्ञा ब्लॉगवर्क्स नावाचं एक नवीन युट्यूब चॅनल सुरू होत आहे. माझे आजवरचे सारे ब्लॉग्स आणि कविता हळूहळू इथे अपलोड केले जातील. माझ्या कोणत्या कविता तुम्हाला सगळ्यात आधी ऐकायच्या आहेत ते खाली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मदत कराल. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही सबस्क्राईब करा आपलं नवं चॅनल प्रज्ञा ब्लॉगवर्क्स. तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना दिवाळीच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटूच. धन्यवाद.